नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ तासिकेमध्ये आपण इयत्ता 7वी या वर्गाचा सामान्य विज्ञान विषयाचा 8वा पाठ, ज्याचं नाव आहे स्थितिक विद्युत, याचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या शाळेचं जे यूट्यूब चॅनल आहे तुळजाभवानी स्कूल लातूर, या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्याकडे येत राहतील। आणि या व्हिडिओला जास्त करून तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा किंवा ह्या व्हिडिओला शेअर पण तुम्ही करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता स्थितिक विद्युत हा जो 8वा पाठ आहे, हा 8वा पाठ मागच्या काही व्हिडिओ तासिकेमध्ये अभ्यासलेला आहे। तर आता या पाठातील पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे वीज चमकणे। हा वीज चमकणे म्हणजे हा उपघटक आपण इथं आता अभ्यासणार आहोत। आता पहा, जेव्हा आभाळ येतं किंवा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा आकाशामध्ये वीज चमकलेली आपल्याला दिसते, आवाज होतो आणि वीज चमकते, बरोबर आहे। मग आता वीज चमकते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची प्रोसेस कशी होते, वीज तयार कशी होते आकाशामध्ये, याबद्दलची मी माहिती तुम्हाला इथं सांगणार आहे। आकाशामध्ये जेव्हा ढग आणि हवा हे जेव्हा एकमेकाला घासले जातात तेव्हा हे वर असणारे काही ढग हे धन प्रभारित, तर खाली असणारे काही ढग हे ऋण प्रभारित असतात। पहा, जर आकाशामध्ये पहा, समजा मी तुम्हाला समजून देण्यासाठी हे सांगायला हवे की ढगांची रचना आहे आकाशाची, बरोबर आहे। तर या ठिकाणी हे जे वरच्या बाजूला असलेले ढग आहेत ते ऋण प्रभारित आहेत आणि हे खालच्या बाजूला असलेले जे ढग आहेत ते ऋण प्रभारित आहेत। वरच्या बाजूला असणारे धन प्रभारित, खालच्या बाजूला असणारे ऋण प्रभारित हे ढग आहेत। तर काही ढग हे ऋण प्रभारित आणि काही ढग धन प्रभारित बनले जातात। तर पहा, वीज चमकणे व पडणे यामधील विज्ञान गुंतागुंतीचे आहे, म्हणून आपण सपाट जमिनीवरील आकाशातील एका ऋण प्रभारित तळ असलेल्या ढगांचा विचार करू। आता ही एक फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर सपाट जमिनीवर आकाशामधील एका ऋण प्रभारित तळ असलेल्या ढगांचा विचार करूयात आपण। तर जेव्हा ढगाच्या तळाचा ऋण प्रभार जमिनीवरील प्रभारापेक्षा खूप जास्त होतो त्यावेळेस काय होतं, तेव्हा टप्प्याटप्प्याने हा जो ऋण प्रभार आहे हा ऋण प्रभार जमिनीकडल्या बाजूने वाहू लागतो अतिशय जलद, एका सेकंदापेक्षा सुद्धा नॅनो सेकंद जरी आपण म्हटलं तरी त्याच्याहून ह्या कमी वेळात ही घटना घडते। यावेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता व प्रकाश तसेच ध्वनी ऊर्जा याच्यातून बाहेर पडली जाते। तर पहा, जेव्हा या ऋण प्रभारातील धनाकडून म्हणजे ढगांकडून जमिनीच्या पृष्ठभागाकडे हा जो विद्युत प्रभार आहे तो अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे नॅनो सेकंदाचा फरकानं तो जमिनीकडे सरकावला जातो आणि त्यावेळेस ध्वनी असेल किंवा लाईट त्याच्यातून बाहेर पडलेली असेल तर त्याला आपण प्रकाश म्हणतो। ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा यांचं काय होते, निर्मिती होते। पहा, ही वीज पडल्यानंतर ज्याच्या कुणावर ही वीज पडत, समजा त्या ठिकाणी मनुष्यहानी होते, वित्तहानी होते, ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या। तर आता पहा, हे झालं वीज चमकायचं, आता वीज पडणे पुढचा उपघटक आपण इथं पाहणार आहोत, वीज पडणे। पहा, वीज पडणे म्हणजे काय, तर या ठिकाणी आता हे जे विद्युत प्रभारित असणारे ढग जे आहेत हे कुठे आहेत, आकाशामध्ये आहेत, बरोबर आहे, आपल्या वरच्या बाजूला आहेत। तर जेव्हा हे आकाशात असणारा हे ढग एखादी उंच इमारत असेल किंवा झाड असेल त्यांच्याकडे हे काय केले जातात, आकर्षिले जातात, ही वीज आकर्षित होते हे तुम्हाला माहितच असेल। वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होत असतो। पहा, या प्रवर्तनाने काय होतो, आकाशाच्या शेंड्यावर किंवा इमारतीच्या वरच्या बाजूला प्रवर्तनाने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो। ढग आणि इमारत यांच्यातील हा जो विद्युत प्रभारित आकर्षणामुळे ढगातील प्रभार हा इमारतीकडे काय केला जातो किंवा त्या झाडाकडे पोहोचवला जातो, यालाच आपण काय म्हणतो, वीज पडणे किंवा इतर कुठल्याही गोष्टींकडे तो खेचला जातो, यालाच आपण काय म्हणतो आपल्या भाषेत, की वीज पडली म्हणून।
तर विद्यार्थी मित्रांनो पहा तुमच्या YouTube वर वीज पासून रक्षण जेव्हा पाऊस चालू असतो आणि तुम्ही मोकळ्या मैदानात असाल किंवा कुठेही असाल तर त्यावेळेस वीज आपल्या अंगावर पडू नये यासाठी काय दक्षता घ्यायची याची YouTube ला व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे हे आपल्या दिमागात ठेवायचं की पाऊस सुरू झालाय आपली शाळा सुटली आहे घराकडे चाललो किंवा घरी घरातून बाहेर आपण शाळेकडे लागलो किंवा खेळायला लागलो त्यावेळेस काय करायचे तर विजा चमकत असतानाचे दक्षता घेण्यासाठी त्या व्हिडिओ मध्ये खूप सारे प्रयोग तिथे तुम्हाला सांगितलेले आहेत ज्याच्यापासून आपला त्या विजेपासून आपला बचाव आपल्या स्वतःला करता येईल पहा तर आता विजेमुळे निर्माण होणारी प्रचंड उष्णता व प्रकाशामुळे हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते पहा आता विजेमुळे जी काही निर्माण होणारी प्रचंड उष्णता आहे आणि प्रकाशामुळे हवेत असलेला नायट्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू यांच्यात काय होत असते रासायनिक क्रिया घडून होऊन नायट्रोजन ऑक्साईड नावाचा एक वायू तयार होतो हा वायू पावसाच्या पाण्यात मिसळून जमिनीवर येतो व जमिनीची सुपीकता वाढवणारे नत्र जमिनीला पुरवतो पहा नायट्रोजन ऑक्साईड हा जमिनीची सुपीकता वाढवणारा किंवा जमिनीची म्हणजे जमिनीला आवश्यक असणारे घटक त्याच्यातून मिळतात किंवा नत्र त्याला जमिनीला तो पुरवत असतो विजेच्या ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजनचे ओझोन मध्ये रूपांतर होते आणि हा ओझोन वायू सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक किरणांपासून आपले सर्व सजीवांचे काय करत असतो रक्षण करत असतो हे पण तुम्हाला माहिती असायला हवं तर आता पुढे बघूयात आपण या पाठातील अंतिम उपघटक तडित रक्षक कशाला म्हणायचे त्याबद्दलची माहिती पहा तडित रक्षक म्हणजे काय तर आता ह्या ढगामधून जी काही वीज तयार होते आणि ही वीज आपल्यावर पडून जे काही नुकसान होणार आहे हे नुकसान टाळण्यासाठी या तडित रक्षक या यंत्राचा उपयोग केला जातो किंवा ह्या उपकरणाचा वापर केला जातो त्याला तडित रक्षक असं म्हटलं जातं एक साधं सोपं घरगुती पद्धतीने तयार करता येणारं कमी सामग्रीमध्ये तयार होणारे उपकरण आहे ते कसं बनवलेलं असतं हे मी तुम्हाला सांगतो इथं तुमच्या पुस्तकात सुद्धा त्याची आकृती दिली आहे ते बघा तुम्ही तडित रक्षक म्हणजे एक तांब्याची लांब पट्टी असते इमारतीच्या सर्वात उंच भागावर तिचं एक टोक असतं म्हणजे ज्या ठिकाणी आपलं छत असतं त्या ठिकाणी हे तडित रक्षकाचं जे तांब्याच्या पट्टीचं जे टोक आहे ते एक लावायचंय आणि दुसरं जे टोक आहे त्या पट्टीचं दुसरं टोक जमिनीच्या आत बिडाचा जो जाडपत्रा असतो त्या जाडपत्र्याला जोडायचा आहे आणि त्यासाठी जमिनीत खड्डा करायचा आहे आणि त्याला कोळसा आणि मीठ घालून हा जाडपत्रा त्या ठिकाणी उभा करायचा आहे त्यात पाणी टाकण्याची सोय करतात त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते आणि नुकसान टळते पहा विद्युत प्रभारी ढग इमारतीवरून जर गेला तर तो इमारतीकडे प्रवाहित होणारे विद्युत प्रभार त्या तांब्याच्या पट्टीत तो टाकेला आहे त्या तांब्याच्या पट्टी मार्फत तेच विद्युत प्रभार काय होतील जमिनीमध्ये पसरले पोहोचवले जातील त्यामुळे इमारतीचे किंवा त्यात राहणाऱ्या व्यक्तींचे म्हणजे नुकसान होण्याचे टळते उंच इमारतीवर असा तडित रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसरात सुद्धा वीज पडण्यापासून त्याचं संरक्षण केलं जातं आजूबाजूच्या परिसराचं सुद्धा तडित आघातापासून बचाव कसा करावा याची माहिती तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन या पुढच्या पाठातून आपल्याला पाहायची आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला आज आपला हा जो पाठ आहे इयत्ता सातवीचा स्थितिक विद्युत हा पाठ इथं आज समाप्त झालेला आहे या पाठामध्ये तुम्हाला मी काय काय शिकवलेलं आहे काय काय पाहिलेलं आहे आपण तर विद्युत स्थितिक विद्युत या पाठामध्ये विद्युत प्रभार त्याच्यामध्ये धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञानं हा या विद्युत प्रभाला धन आणि ऋण ही नावं दिलेली आहे विद्युत प्रभाराचा उगम कसा होतो याबद्दलची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे त्याच्यासाठीचे प्रयोग तुम्हाला मी इथं सांगितलेले आहे तसंच घर्षण विद्युत कशाला म्हणायचं आहे आणि त्या ठिकाणचे सुद्धा प्रयोग मी तुम्हाला इथं सांगितलेले आहे त्याच पद्धतीनं आपण वातावरणातील विद्युत प्रभार कशा पद्धतीचा असतो वीज कशा पद्धतीनं चमकते किंवा वीज कशा पद्धतीनं पडते आणि त्याचे वीज पडण्यासाठीचे जे काही उपाय आहेत जसं की तडित रक्षकाचा वापर करून वीज पडण्याचा पासून आपण बचाव करू शकतो या सर्वांची माहिती आज मी या स्थितिक विद्युत या पाठामध्ये तुम्हाला मी दिलेली आहे अशा पद्धतीने आपला स्थितिक विद्युत नावाचा हा पाठ समाप्त झालेला आहे या पाठाच्या खाली पुस्तकात असणारे सर्व प्रश्न उत्तर तुम्ही वर्गपाठाच्या वहीत लिहायचे आहेत आणि त्याचा फोटो काढून आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवून द्यायचा आहे
तर राहिले जे काही पुढचा नवीन पाठ आहे तो आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर सर्वांना माझी पुनश्च एकदा विनंती आहे की आपल्या शाळेचं जे YouTube चॅनल आहे तुळजाभवानी स्कूल लातूर या चॅनलला तुम्ही सर्वजणांनी सबस्क्राइब करा. यावर असणारे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही पहा, त्यांना लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा जरूर दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसंच आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन तुम्ही योग्य रीतीने करायला पाहिजे. जसं की हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवायचे आहेत, सॅनिटायझरचा उपयोग करायचा आहे, तसंच आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर निघा, शक्यतो घराच्या बाहेर निघू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, तोंडाला फेस मास्क बांधूनच घराच्या बाहेर निघा, गरज असेल तरच घराच्या बाहेर निघा. त्यामुळं या रोगापासून बचाव जर करायचा असेल तर सर्वात उत्तम उपाय म्हणजे घरी राहा, सुरक्षित राहा, स्टे होम स्टे सेफ. थँक्यू.